70,000 आपल्या पोराला पल्सर आहे कॉलेजला जायला, 70,000 10,000 त्याला मोबाईल आहे, 2,000 त्याच्या बायात बूट आहे, आणि नालायकाला 50% मार पडली, आणि तो ॲडमिशन घ्यायला गेला त्याचा बाप सायन्सला, त्या प्राचार्यानं आणि प्राध्यापकानं तो पोऱ्या बाहेर काढला पाहिजे आणि त्याचा बाप आत घेतला पाहिजे इकडे असं कॅबिनमध्ये घेतला पाहिजे, शिपायाला बोलवलं पाहिजे 2-3 जणांना इकडे. 70 तो या पोऱ्याला पल्सर आहे, 10 मोबाईल आहे, आणि याला 50% मार पडले. हा पोऱ्या तो का पैदा केला, या बाप रेटावला पाहिजे पहिला. हे 40-42% कोण खातं, कोण खातं इथं बेन शिवाला बोंबलं दिंड ते, तुम्ही 42 अगरबत्ती कुठं लावतो, ही फटकावली पाहिजे महाराज. हे आणि इथून पुढं पोरांना तोंडा इथून पुढं पोरांना तोंडाने सांगणे नाही. काय म्हणते तुमचं पोरग, शाळेत कोणाचं ऐकत नाही, गावात कोणाचं ऐकत नाही, रेटवणे एवढाच पर्याय बस. पोरग गावातून उशिरा आलं संध्याकाळी, प्रत्येक बापानं रात्री 9 आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. बस 16 मुलगा बलात्कार करतो म्हणजे काय, 17 पोरगा खून करतो म्हणजे काय, 18 पोरगा दरोडा घालतो म्हणजे काय, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाग्यावर आहे, तुमचं काय मत आहे? नाही ते नालायक 3-3 आपले पोरं बाहेर येणार ते, म्हणजे त्यांचे आईबाप नालायक आहेत का नाही, आईबाप हलकट आहेत त्यांचे. वरून आई म्हणते दरवाजा उघडं ठा पप्पू येईल, तो पप्या हरिपाठाला गेला का, हे पप्याची आई, पप्याच्या आईचे दात पाडले पाहिजे पहिले दोनच्या, चालली थोबाड वाशिंद मध्ये. पोरग दारू पिलं तरी आईला लाज नाही, पोरग ती रातभर बाहेर हिंडते तरी आईला लाज नाही, आणि सगळ्या अपराधा पांघरून घालाय कोण, आई पोरगी नाच ती लग्नात, तिची आई थोबाडवा संपाळती, हा ओवाळणी टाकी ती पोरी हो दरिद्री, काय माही गुड्डी ताल धरती म्हणजे, तुम्ही गुड्डी जाऊ खाता गड्ड्या घेऊन पळून जाईन तो अकळण तुला, हे समजत नाही का आपल्याला, विनोद आहे का, याला चांगलं कंट्रोल केलं, ह्या ते 10-12 बाहेर बोंबलं तिंड द्या, कान फटावले हो काय करते, जरा 8-10 दिवसातून पोरग जवळ घ्यायचे इकडे थोबाड फोडून टाकायला, तर कुठून आणणार तो भांग नाला किंवा आता भांग आणला ह्या कार्टेनी कुठून, वावर नांगरले दण ठुलाय. अरे बगलात गुशिडा झाला तुझ्या, तुला का आला वन साईड आणि टू साईडला, फटकावलं पाहिजे महाराज. विनोद समजू नका, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला घरचंच पाठबळ आहे, तुमचं काय मत आहे, गाडी 7:30 तुला बाहेर जायला मिळणार नाही, आमची मिळणार नाही, तू लैलकपतीचा आहे तू विकत घेऊ शकतो, हे सांगायचं काम कोणाचं आहे, 7 चावी आण गाडीची. पोरग मला मला फिरायला जायचंय पायी पाय, एक तर जायचंच नाही, हां थोबाड फोडून टाकेन त्यांची, काय करेल कशाला, 16 पोरा चोऱ्या करीन आणि 18 पोरा खून करील, कशाला करीन, फटकावलं पोऱ्या बाहेरून जेवून आल्या आल्या हल्ला पाहिजे इकडे, का जेवला बाहेर तू, थोबाड फोडून टाका, पोरे म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याचे फळ, लगेच निघायचं, मी करील प्रयत्न परत, मी तुला पैदा केलं तू का मला शिकतो का, नालाय का बाहेर निघ, ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय, यांना कोण खातं, पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघत का, यांना कोण खातं बाहेर, हे बाहेरच्यांचं शिका जरा, केरळवरून हवा भरायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30 उठत आहे, शिका जरा, बोर मारायला महाराष्ट्रात ते पेट्रोल पंपा मुक्काम करतात आणि दगडाची चूल करून खात्यात, हायवेची कामं चालले तर शिमीच्या नळीत झोपतात, आणि दिवसा दो खंडापटे तर रात्री 3-3 पुलाची कामं करतात, आणि आमचे 70% अवलादी संध्याकाळी जेवायला घरी नाही, लाजा नाही म्हणते का, रिकाम्या जागा ऐकणार आणि रिकाम्या बाटल्या ऐकणार आणि जागा घेतल्यात, आणि बाटल्या ईकणाऱ्यांनी जागा रिकाम्या केल्यात, भिकाऱ्यांनी चांगल्या मागायताना ना पैसे दिले ती याजानं, आपल्या काय वांग, दोनच अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते, भातवाड मटकीवाड भातवाड मटकीवाड, एक धोंडेची आणि एक मांडव परतण्याची, काय गाजरायचं याचं, एकाच्या बोटात दोन अंगठ्या ते बाजारात गेलं नाही का, बाई पुढंच उभं राहिलं गुजरीत, वांगे कसे दिले बटाटे कसे दिले आलं कसं दिलं कोथिंबरी, तिनं वळखलं याला कांता रोग झालाय, तिच्या पायात 2 होते सोन्याचे, ती म्हणली वांगे 3 रुपये बटाटे 2 रुपये, JPC टाकून गेलं तर अजून आलं नाही काय, त्या बापाची जमीन इकलीन गाडी घेतली तिच्यावर लिहिलं पैसा गेला पण नाथ केला, काय पराक्रम केला,
भंगारा आवलात नाही तर काय आपलं फटकावलं पोऱ्या काय करतो पोऱ्या म्हणा मी फाशी घेईल लगेच दोर हां मुंडक्याचं माप दे गुतव चाल मी झटका देतो तू फक्त सांग किती वयाचा आहे पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल इकडे कोणतं घेतो कोणतंही पिऊ द्या औषध टाटा मेट्री निरा कातर राऊंड अप गोल M45 कोणतंही घेऊ द्या पाच तास पोरग मरत नाही माझ्या विश्वास नसला घेऊन पहा आणि त्याला दवाखान्यातून आणल्या म्हणायचं औषध घेतो का तो म्हणतो शेण खावा पण औषध नको कारण ज्याला औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात इकडून नळी इकडं काढल्या एकदा नळी घालून आणली ना ते रिकाम खोकं पाहिलं तरी म्हणतो औषध काय काय सांगा विनोद आहे का महाराज आज आता हे नगरमधले माझ्या पुढे बसलेले सर्व्हिसवाली माणसं आहेत आपण फुकट पगार घेत नाही खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि वरून रोल होता हात वळत नव्हता फटकावले पाहिजे धरून 8-10 दिवसातून मुलगी जवळ घेतली पाहिजे महिला मंडळ नुसते बचत गट काढून मेळावे नका घेत बसू जरा पुरींकडे पाहायला शिका जरा आपल्या मुलींचे हात तपासा बांगडी आहे का बघा बुडाला का धर्म मुलींचे भांग तपासा कुठून आणले ते भांग आता ते एक इतका डेंजर भांग आणलाय पुरीने यावर्षी एकच बाजू पॅक करायची एक बाजू मोकळी अशी चालती पोर अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेलं होतं पुरीनं असं गेलं ते फडलं कॅनॉलमध्ये हो त्याला वाटलं खुणावलं काय वाहून गेलं ते फटकावले पाहिजे धरून मुलीचं दप्तर तपासीचा शाळेतल्या 8-10 दिवसातून तिच्या वह्या चेक करा शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो जरा चेक करी जा एसटीचा पास चेक करी जा पंच केलाय का 8 दिवस झाले आपल्या पोरीचा पास पंच नाही पोरगी भुयारातून वर्गात निघते का काय जरा पा डायरेक्ट भुयारातून जाते का काय वर्गात पा मुलीचे मोबाईल चेक करी जा 3-3 सिम आहेत त्याच्या तुम्हाला एकच नंबर माहिती आहे 2 नंबरांना घरात रेंज नाही मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन येतो सायलेंट असतो सायलेंट फक्त कण होतो घरात कण होतो मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स चेक करा आपण तर 100 रुपये दिले ते त्याच्यात 500 आले मग 100 ला 500 ही स्कीम कोणती आहे बा ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे का 4 GB आहे जरा चौकशी सांगा मला महिला मंडळ मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे मी तुमच्या मुलासारखा आहे हा तुम्हाला विनोद वाटतो आणि मग कालांतरानं समाजामध्ये अपमानाचं जगायचं मग लोकांनी नाव ठेवायचं आपण खाली मान घालायची लोकांनी आपला विषय काढायचा आपण सहन करायचा अगोदर सावध झालेलं काय माहीत आता एक तरुण पोर आहे रात्रंदिवस कष्ट करायचे मस्तपैकी पैसा कमवायचा लागायचं काय घेऊन बसले रे शाळा सुटली 3 वाजता कॉलेज सुटलं लगेच एखाद्या दुकानदाराला भेटायचं भाऊ मी तुझ्या दुकानात 2 तास काम करतो 5 ते 7 4 ते 6 7-8 वाजेपर्यंत दे मला 5-700 रुपये महिन्याला 1000-2000 रुपये दे गारी गारी का कुल्फी का पावी का रात्रंदिवस कष्ट करायचे पैसे करायचे अरे अजून रस्त्याच्या कडेला दिव्यावर अभ्यास करणारी पोरं आहेत अजून दुसऱ्याच्या भांडे घासले दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत अजून गरीब लोक लई आहेत अजून फीसाठी रविवारी कामाला जाणार आहे पोरग आहे प्रयोग वही घ्यायची आणि 10वीची प्रयोग होईन गणिताची वही घ्यायची बिचाऱ्याला 200 रुपये लागत होते ते रविवारी दिवसभर कामाला गेलं 300 रुपये घेऊन आलं तेव्हा त्यानं वही घेतली अशी मुलं आहेत आहेत दिवाळी आली दिवाळीला कपडे घ्यावं लागतील आणि वया पैस्तकांचे पैसे द्यायचे तर दिवाळीच्या सुट्टीत 15 दिवस 2 घरचे भांडे घासणाऱ्या मुली आहेत इव्हन ते सुट्टीत भांडे घासून देईल तुमचे वाटलं तर दिवाळीची तुमच्या घरातली सगळी सफाई करून देईल मला कपडे घ्यायचे दप्तर घ्यायचे जेवण तर मी तुमच्याच घरी जेवल पण मला निदान दिवाळीला चांगले कपडे घ्यायचे कष्ट करणारी माणसं आहेत आणि कष्ट करणारा माणूस कधी उपाशी मरतो काय हे आपल्याला कामच करायचं नाही नुसतं बापाचे ते स्टुडिओ जगायचं बापाचं पेंट आहे घर आहे बापाचं सायकल आहे बापाची मोटरसायकल आहे बापाची पेट्रोल आहे बापाचं तुला बनियन आहे बापाचं अंडरपॅन्ट आहे बापाची मग तू करतो काय कुठं चालतं का ते आणि पोरण एक ध्यानात ठेवा तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका विद्वानाला गिराईक आहेच जिथं क्वालिटी आहे
अजूनही विद्वान डॉक्टरला पेशंट आहेच नाहीये, अजून कितीतरी डॉक्टर आहेत का मिनिटावर भेटतात, शिवाय महिना महिना वेटिंग आहे, अजून कितीतरी वकील आहेत मिनिटावरच बोलतात. ब्रिलियंट माणसाची किंमत कधी कमी होत नाही, त्याला क्वांटिटी नको आहे क्वालिटी पाहिजे. चारही कोपरा भरला क्वालिटी लागते त्याला. आता एवढी लोक गणेश पाटलाला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते आणि यांना गप बसवाय 1000 पोलीस लागले असते, मग मला त्यांनीच आता 1-2 लाख द्यायला काय हरकत आहे. त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस एक गरीबाला 1-2 लाख देऊन टाका, कुठं दुबळ्या घरी लगीन आहे. आणि ही कीर्तन काळाची गरज आहे, ही तुम पुढे शिकलं पाहिजे. आणि पोरानो तुम्ही जर पैसे कमवले ना तुम्हाला इंदुरीकरची आठवण येईल, तुम्हाला कुणापुढे वाकावं नाही लागणार, वाकण्याची गरज नाही ना. 5 वाजता केली शाळा सुट्टी ना तुमची, शाळा सकाळी कितीतरी पोरं 12 मोकळे होतात दुपारी, दिवसभर बोमट्यात झाली त्यांना. किराणा दुकानात काम करणार, किराणा दुकानात काम करणार, कापड दुकानात काम करणार, कामं नाहीत मग असं म्हणायचं की तुम्हाला. तुम्ही साधे साधे अभ्यास करा, एवढं खोकं आहे, एवढं एक खोकं आहे, एक स्टँड आहे, एक स्टँड, त्या स्टँडवर एक बर्नी आहे, जागा मोकळीच आहे, पुऱ्या पुऱ्या एवढ्या. पाणीपुरी केवढ्याला आहे रे? 10 रुपयाला. किती? 5. भांडवल जागा एवढी, एवढंच बॉक्स आहे. 6 दुकान लावू ते 8 मोकळं, 500 रुपयाला भ्याव नाही. 8:30 घरी फुटाण्याची गाडी पाहिली तुम्ही, एवढेच फुटाणे, एवढंच मडक आहे, एकच लाकूड आहे त्याच्यात. दिवसभर धूर निघतोय, मग कवा जळत आहे धूर साध. तो कागदाची पुंगळी आणि माप तर कोणत्या कंपनीचं आहे काय माहिती त्या कंपनी, बरं ते भरताना असं बरं ते आपल्याला वाटतं अख्खीच फुटाणे आपल्याला येतं काय, 13 फुटाणे रुपयाला. किती फुटाणे आले रुपयाला? 13. त्या पिळकावण्यात एक गुतलं, किती राहिले? 12. उघडताना 2 गेले. 10 केवढ्याला? 1 फुटाणा केवढ्याला? त्याच्यात आपण लय पेयला असल्यामुळे टरफलच तोंडात आली, फुटाणीच बाहेर गेले. अरे बंगले बांधले त्यांनी पाहता काय माख, आपलं फक्त बडे घर कळवासा, आपण बघतो घरेले मोठमोठे बांधायचे आणि वाय 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 वाय. बापाचा पगार पुरानं, आईनं तर हातपाय आपटायचे, पोरानं म्हणायचं 3 दिवस झाले क्वार्टर नाही. मग पोरानं लगेच पंप चोर, चोर लय भंगार आले आता, पेट्रोल चोर, टायर चोर, चपला चोर, टपरी फोडली गोवा चोरला, काय चोर आहे. मोबाईलचं दुकान फोडलं, मग मोबाईल नेवा का नाही, चार्जरच नेली, आता कुठं खुशी तो वायरी. आणि ह्या पोरांना ह्या पोरांना चोऱ्या करायची सवय का लागली? कष्ट नको फुकट पाहिजे. पोरांनो आजच्या कीर्तनात तुम्ही एवढं जर ठेवलं नाही का, एका तरुण कार्यकर्त्याचं गणेशरावचं अभिष्ट चिंतन आहे, तुम्ही जर कष्टच केले ना तुम्हाला कुणापुढेच हात पसरायची पाहिजे नाही ना. आता हे आम्ही मी 3 करतो पोरांनो रोज, हलक्या हाती 3. मी काही सिजनेबल बॉ नाही मला, नाही आपल्याला हात पितरपाटा असू नये, सीझन आहेच आपला. हां चालू चालू 3 काढतो, जवळ सापडलं तर 4 धरतो. गणपती 40 काढले 10 दिवसात. आता पुन्हा नवरात्र 40 रोज 4. पण तुमच्या सगळ्यांपेक्षा फ्रेश आहे का नाही, पण तुम्हाला काय झालं? कष्ट करा ना, गाडी गाडी का ना, कुल्फी का ना, म्हशी बाधरा ना 150 रुपये म्हशी, कोंबड्या पाळा ना, सोलून कोंबडी 130 भाजून 140 बॉईल करून 180 शिजून 230 तुम्ही बधीर होईल माणसे हो. तुम्हाला काय आता माझ्या पुढे बसलं का? खरं आहे खरं आहे, मी निघून गेलो का, धंदा आहे त्यांचा, ठोकले आमच्या चोरल्या दुसऱ्याच्या चपला निघाले घरी. विनोद नाही आता हसाल, पण एकही वाक्य खोटं ठरणार नाही, जरा सावध व्हा. एका तरुण कार्यकर्त्याचा एवढा